बिल गेट्स 2017 साली खाजगी विमान हे गृहस्थ पूर्ण विमानातनं एकट्यानं हिंडतात. आता असं एक शाही विमान आहे की ज्याच्यामध्ये किंग साईज बेड, सर्व प्रकारचं स्वयंपाकघर असं असणारं विमान आता तयार केलेलं आहे. आणि त्या विमानाला जवळजवळ या वर्षी 615 विमानांना कॅनडातल्या कंपनीला ऑर्डर गेलेले आहेत. तर त्यांनी काय होतं, तर 2017 साली बिल गेट्स यांनी खाजगी विमानातनं 59 फेऱ्या केल्या आणि 312,000 किलोमीटरमधनं त्यांनी 1600 टन कार्बन डायऑक्साईड फेकला बाहेर. हवामान संकट आत्ता म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये ऑक्सफर्ड डिक्शनरीनं 2019 सालचा सगळ्यात जास्त वापरला शब्द म्हणून हवामान आणीबाणी असा क्लायमेट इमर्जन्सी असा शब्द जाहीर केला. कारण या वर्षामध्ये क्लायमेट इमर्जन्सी हा शब्द जवळजवळ 100 पटीनं वाढला वापरण्यामध्ये. आणि आज युरोपियन युनियननं क्लायमेट इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि यासाठी काय काय कारणीभूत ठरलं आपल्याला कल्पना आहे. मी सुरुवातीलाच मुद्दाम सांगतो, इथं जे तरुण मुले आहेत आपल्या अभ्यासिकेतल्या मुलांनाही मी बोललो, एक 15 वर्षाची मुलगी ग्रेटा थुनबर्ग 18 ऑगस्ट 2018 ती स्वतःच्या संसदेबाहेर बसली असं सांगायला की स्वीडन सरकारनं हवामान बदलासाठी काहीतरी केलं पाहिजे. नंतर तिने असं सांगितलं की दर शुक्रवारी मी शाळेत जाणार नाही, तिकडं शाळेत जाणं हा गुन्हा मानला जातो, शाळेतनं काढून टाकलं तर पुन्हा ॲडमिशन मिळत नाही. त्यामुळे तिचे आई वडील नको म्हणत होते, बहीण नको म्हणत होती, मैत्रिणी याला तयार नव्हत्या. ही एकटी बसली, दुसऱ्या दिवशी 20 जण आले, नंतर तिने फ्रायडे फॉर फ्युचर असा संप चालू केला. पहिल्या मोर्चामध्ये 1000 मुलं आली, नंतर लक्षावधी मुलं यायला लागली. 20 सप्टेंबर 2019 80 लाख मुलं जगातली रस्त्यावर आली आणि म्हणायला लागली की हवामान बदलासाठी काहीतरी करा. हे जे सगळं एका वर्षामध्ये जे घडलेलं आहे ते मुलं सांगतायत की आम्हाला भवितव्य नाही आहे. का? तापमान वाढ होतीये, आम्हाला भवितव्य नाही आहे, आपत्ती वाढत चालली आणि मोठे लोक तुम्ही काही करत नाही आहात. प्रसारमाध्यमांना ही महत्त्वाची गोष्ट वाटत नाही, नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना धोरणकर्त्यांना वाटत नाही, तर आम्ही का शाळेत जावं असा प्रश्न विचारतायत. आणि त्यामुळे आत्ता खडबडून जाग येऊन काही देशांमध्ये हालचाल होतीये. आपल्याकडं अजूनही त्याचा अंधार आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. म्हणून आपण या हवामान संकटाचा विचार करायला पाहिजे. आधीचं चित्र आत्ताचं चित्र हे काय आहेत, तर चित्रकार साहित्यिक आणि शास्त्रज्ञ एकाच वेळेला सांगतात आपण चाललोय कुठं. ॲपोकॅलिप्स असं ज्याला म्हणतात, काळरात्र म्हणतात, ते येऊन गेल्यानंतरचं चित्र कसं असेल याबद्दलची काही चित्रं दाखवली जात आहेत. पॅरिसच्या परिषदेमध्ये याला मांडणी शिल्प असं म्हणतात, इन्स्टॉलेशन. तर तापमान वाढलं, आपत्ती आल्या, तर आपली वाटचाल कुठं चालली आहे हे तिथं सांगितलं जात होतं. आणि आता अशी कल्पना केली आहे की 1000 वर्षानंतर समजा आपल्याकडचे अवशेष गाडले गेले आणि नंतर उत्खनन केलं तर हा काळ कसा दिसेल, जीवाश्म कसे असतील, तर हातामध्ये बाटली. या दिशेनं आपली म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या की एकाच वेळेला शास्त्रज्ञ कलावंत हे भविष्याकडं कसं बघतायत हा इशारा देत असतात आणि आपण काहीतरी करायला पाहिजे असं सांगत असतात. आपली या दृष्टीने वाटचाल चाललेली आहे. आणि हा या मुलांचं आपल्याला जे सांगणं आहे की आता काहीतरी करा, ही क्लायमेट इमर्जन्सी आलेली आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, भारत देशामध्ये या दृष्टीनं म्हणजे आपल्या बजेटमध्ये याचा उल्लेख नव्हता, बरोबर आहे का भाई? आपल्या अर्थसंकल्पामध्ये याचा उल्लेख नाही. आपल्या राज्याला एवढी आपत्ती सहन करावी लागली पण आपल्या राज्याला हवामान बदलासाठी सामना करणारा कृती आराखडा नाही. आणि हे आपोआप होणार नाही यासाठी आपल्याला काही आग्रह धरावा लागणार आहे.
आपोआप गोष्टी मिळणार नाहीत. काय काय झालं आणि काय होणार आहे, आत्ता आपण 2019 ची सुरुवात करू. 2019 उन्हाळ्यामध्ये परभणीला, चंद्रपूरला 47° सेल्सिअस तापमान होतं. राजस्थानच्या चुरूमध्ये जवळ 50.8, चुरूमध्ये, दुबईला 54 डिग्री असं तापमान गेलं होतं. आत्ता अरविंदभाईंशी बोलताना त्यांना जी जाणवलेली गोष्ट होती ती वैज्ञानिक भाषेत अशी आहे की शहरामध्ये ग्रामीण भागापेक्षा 4 ते 5° सेल्सिअसनी तापमान जास्त भासतं, त्याला हीट आयलँड इफेक्ट असं म्हणतात. काँक्रिटीकरण, वाहनांचं उत्सर्जन आणि वातानुकूलित यंत्रणा यामुळे जो तापतो भाग तो 4 ते 5° अंशांनी तापतो आणि पटकन थंड होत नाही. त्यात भर तापमानवाढीची 2019 4 ते 5° सेल्सिअसनं तापमान वाढलेलं होतं सरासरी आपल्या देशामधलं. आणि ती उष्णतेची लाट ही 15-15, 20-20 दिवस होती. आता शास्त्रज्ञांनी इशारा दिलेला आहे सरासरी तापमान सरासरी 45 जाऊ शकेल आणि उच्चतन तापमान हे 2030 60° सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. 60 इंग्लंडच्या हवामान शास्त्रज्ञांचा इशारा आहे. तुम्ही तयारी ठेवा, उष्णतेच्या लाटेची तयारी ठेवा. चक्रीवादळ म्हणजे जी उष्णतेची लाट 100 वर्षात एकदा येत होती ती आता दर 2-3 2012 प्रत्येक वर्ष अधिकाधिक उष्ण होत गेलेलं आहे. 2012 श्रीनगरला एअर कंडिशनर आणि पंख्यांची विक्री खूप झाली ही लंडनमधले गार्डियननी प्रमुख बातमी केली होती. नंतर पावसाळा आला, पावसाळ्यामध्ये काय झालं आपण पाहिलं. मुंबई, कोल्हापूर, सांगली हे ज्या सगळ्या घटना आहेत, आमच्या मराठवाड्यामध्ये ऑक्टोबरपर्यंत अजिबात पाऊस नव्हता, पेरणी नव्हती, पूर्ण कोरडा ठाक. सांगितलं ना की पाणी मिळणार नव्हतं दिवाळीनंतर आणि फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये 300 अधिक पाऊस पडला. ह्या सगळ्या घटना आता हिवाळ्यात बघायचं की काय होणार आहे. हे सगळे जे तापमान होत आहेत त्यामुळे आपल्याला एक एक काय वाटते की जो पूर क्वचित यायचा तो पूर ही दिनदर्शिकेतली एक नित्य घटना झालेली आहे. गेल्या 65 पुराची हानी ही 3782 अब्ज रुपये. म्हणजे आता आपण स्वातंत्र्यानंतर धरणं बांधली, बंधारे बांधले तरी देखील पूर नियंत्रण होत नाही. यामध्ये कैक वेळेला आपत्ती ही मानवनिर्मित, खरं तर आपत्तीची पेरणी, मग ती मिठी नदी असेल किंवा पुण्यामधला नाला असेल, बांधकामच नाल्यावर करायचं. चेन्नईमध्ये नदीवरच विमानतळ बांधायचं, श्रीनगरमध्ये ते जे सरोवर आहे ते सरोवर नष्ट करायचं. 1/4 दल लेख आहे तो नष्ट केलेला आहे बांधकाम करून. आपण बांधकामं बेकायदेशीर करायची, नंतर त्याला कायदेशीर, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, आल्यानंतरचं पाणी कायदेशीर का बेकायदेशीर बघत नाही आणि ते पाणी सैरावर धावत सुटतं. ही आपत्ती वाढत चाललेली ते त्याच्यामुळे. त्या ग्रेटा थुनबर्गचं नाव जे आपण ऐकलं, त्या ग्रेटाबरोबर तिने जगातली 16 मुलं घेतली होती जी संयुक्त राष्ट्रसंघासमोर गेली होती की बालकांचा हक्क काय आहे. त्या 16 मुलांमध्ये म्हणजे सगळ्या जगातल्या आपत्ती सहन करणाऱ्या मुलांचं प्रतिनिधित्व तिथं केलं जात होतं. त्यात भारतातली होती रिधिमा पांडे, वय वर्ष 11, डेहराडूनची, हरिद्वारची मुलगी, जिने डेहराडून म्हणजे उत्तरकाशीचा जो प्रलय झाला, महापूर आला, त्यानंतर तिने खटला दाखल केला होता. म्हणजे तिच्या वडिलांनी, तिने सांगितल्यामुळं तिने हट्ट धरला की हे का होतं आहे मला सांगा समजून. तर ते म्हणाले की तिकडं वर जंगल तोडलं जातं आहे, त्या जंगलातली माती नदीमध्ये येऊन बसती, त्यामुळे थोडा जरी पाऊस आला तरी पूर येतो. मग म्हणली खटला करा की सरकारने यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ग्रीन ट्रायब्युनलनं खटला बाजूला टाकून दिला, लक्षसुद्धा दिलं नाही. तुम्ही काय करायचं ते करा, पण आपत्ती तर येणार आहे. केरळमध्ये तेच, कोल्हापूरमध्ये तेच, वर जंगल नष्ट केलं की माती थेट खाली येते आणि पुराची संख्या वाढते. आपण या पद्धतीनं आपत्तीशी छेडछाड करतो आहे आणि पेरणी करतो आहे. हे मुंबईची चित्र आहेत. हे बाजूचं आहे ना, तो वाहत जाणार, हे गार्डनमधला फोटो आहे. तो मला वाटतं बांद्रा किंवा माहीमच्या खाडीतला माणूस आहे, तो शेवटी त्याला धरलेलं आहे.
म्हणजे काय पद्धतीनं पाणी सैरा वैरा धावत सुटलेलं आहे आणि या घटना या गेल्या 10 वर्षातल्या आहेत. हे यावेळी दर वेळेला आपल्याला विद्वान सांगत असतात. तसं जॉर्ज बर्नार्ड शॉ काय सांगतात, आपण इतिहासापासून एकच धडा घेतो की काहीच शिकायचं नाही. आणि लोकशाहीमध्ये फक्त मतदानापुरतं जर आपण सक्रिय राहिलो, इतर वेळेला राहिलो नाही, तर काय होतं, तर आत्ता आपण जे सहन करतो आहे ते. आज मला काही कॉलेजमधले मुलं भेटली तर त्यांना मी म्हटलं की तुम्हाला तुमच्या नगरसेवकाचं नाव माहिती आहे का, म्हणले नाही. मग म्हटलं तुम्ही मागणी करणार काय, नगरसेवकांकडे जर तुम्ही मागणी केली नाही तर तुमच्या मागण्या पुरणार कोण. नगरसेवक आमदार यांच्याकडे तुम्ही वेळोवेळी मागण्या केल्या तर त्या मागण्यांचा पुढे पाठपुरावा विधानसभा लोकसभेत होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण पुन्हा जागतिक पातळीकडे जाऊ. गेल्या वर्षी 1,00,000 कोटी टन वजनाचा 2,200 चौरस किलोमीटर आकाराचा हिमखंड हा विलग झाला, म्हणजे जवळजवळ अकोला जिल्हा बर्फ वितळतोय म्हणजे काय होतंय हे आपल्याला बघायचं आहे. 2040 साली दक्षिण ध्रुवावरील बर्फाचा अंत होणार आहे आणि त्यामुळे तिथलं जे पाणी येणार आहे वितळून ते सर्व समुद्र किनाऱ्यांवर येणार आहे, कोणीही त्यातनं वाचू शकत नाही. प्रशांत महासागरातले 22 बेटं बुडण्याची शक्यता आहे आणि प्रत्येक हवामान परिषदेमध्ये ते टाहो फोडत असतात की आम्ही बुडणार आहेत, काहीतरी करा. किरीबाती बेटानं दुसरीकडे जागा विकत घ्यायची ठरवली आहे. मालदीवचे पंतप्रधान आणि माजी अध्यक्ष जे आता पुन्हा झालेले आहेत मोहम्मद नाशीद, ते याविषयी बोलत असतात की आम्हाला जगायचा हक्क आहे का नाही, आणि श्रीमंत देश त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. पण ही अवस्था आलेली आहे. आत्ताचे जे अंदाज आहे तो लक्षात घेता 2030 साली जवळजवळ 1/4 लंडन आणि 2050 साली मुंबईचा बराचसा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. काय काय होतं आहे अजून याचं. आता कर्ब उत्सर्जन वाढतंय, त्याच्याविषयी सविस्तर नंतर सांगणारच आहे, पण त्याचं काय होतं नेमकं. तर कार्बन उत्सर्जन जो होतो त्यातला काही भाग हा हवेत जातो, काही भाग जंगल शोषून घेतं, बाकीचा भाग समुद्रात जातो. समुद्रामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या संयोगानं कार्बोनिक ॲसिड तयार होतं आणि त्यामुळे समुद्राचं पाणी नको तेव्हा तापतं, म्हणून हवेचे सगळे प्रवाह बदलल्यानं नको तेव्हा पाऊस येतो, गारपीट होते. हा एक भाग. आणि दुसरीकडे समुद्रातली जी एक जैविक संपदा आहे ती नष्ट होते. 2100 साली प्रवाळ नष्ट झालेले असतील आणि समुद्राचं पाणी हे ॲसिडिक झालेलं असेल, या पद्धतीनं आपली वाटचाल चालू आहे. हे जागतिक का समजून घ्यायचं, कारण त्याचे आपल्यावर थेट परिणाम होणार आहेत. सुरुवातीला तुम्हाला म्हटल्यासारखं की जर आपल्याकडे बेडूक नसतील, भुंगे नसतील, चिमण्या नाहीत, गोगलगाई नाही आहेत, या सगळ्या जीवसृष्टीच्या ज्या शृंखलातल्या एक कडी आहे ती तुटली तर त्याचे आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होत असतात आणि ते होत आहेत सध्या. पण सहसा आपण काय करतो, मोठ्या गोष्टींकडे लक्ष देतो. म्हणजे जंगल वाचवा म्हटलं की वाघ वाचवा, सिंह वाचवा, हत्ती वाचवा, या बिचाऱ्या छोट्या भुंग्यांकडे आपण अजिबात लक्ष देत नाही. बंगलोरला एक संस्था आहे, अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, अत्री. पश्चिम घाटामध्ये ते अनेक वर्ष संशोधन करतात आणि त्यांनी असं सांगितलं की तिथले हे जे बिटल्स भुंगे आहेत 70% नष्ट झालेले आहेत. त्याचा परिणाम काय, त्याचा परिणाम असा आहे की हे भुंगे जंगलाची सफाई करतात, ती सफाई होत नसल्यामुळे तिथले विषाणू आणि जीवाणू थेट आपल्यापर्यंत येतात आणि नवीन वाढलेले आजार तुम्ही बघा, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, हे जे व्हायरसेस स्ट्रॉंग होत आहेत त्याचं कारण हे आहे. म्हणजे पर्यावरणाला राजकीय आणि भौगोलिक सीमा नाही आहेत, कुठेही काही झालं तरी त्याच्यावर आपल्यावर परिणाम होत आहेत. म्हणून आपण जागतिक विचार करायला लागतो, राजकारणाच्या पलीकडचा विचार करायला लागतो, हे पर्यावरण सांगतंय. पण 21व्या शतकात अजूनही तसा विचार कुठेही रुजताना दिसत नाही आहे. त्यामुळे वैज्ञानिक असं म्हणत आहेत, या एलिझाबेथ कोल्बर्ट बाई आहेत शास्त्रज्ञ, की आपली वाटचाल ही 6व्या समूळ उच्चाटनाकडे, 6th extinction, म्हणजे पृथ्वीवरील जीवसृष्टी आजपर्यंत 5 वेळेला नैसर्गिक कारणाने नष्ट झाली आहे. उल्कापात होऊन, हिमयुग येऊन, किंवा काय डायनासॉरच्या काळात जे काही घडले असतील त्या घटनांनी,
पण पहिल्यांदा इतिहासात आपण स्वतःच्या हातांनी जे कार्बन उत्सर्जन वाढवलेले त्यामुळे ही पृथ्वी समूळ उच्चाटनाकडे चाललेली आहे असं अनेक वैज्ञानिक आपल्याला सांगतायत. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यावं की हा केवळ हवामान बदल नाही आहे, हा सर्वंकष बदल आहे. तो मूल्य बदल आहे, तो मानसिकतेत बदल आहे, तो सामाजिकतेत बदल आहे, आदर्शवाद आणि विचारसरणी यात बदल आहे, आणि मानवता आणि नाती याचा अंत म्हणजे आधी तिथून आहे. प्रदूषण आधी तिथून सुरुवात झालं आणि मग प्रदूषण सगळीकडे सुरू झालं, म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर हे झाल्यामुळे आपण कुठं चाललो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हवामान बदल होतोय असं भारतातले हवामानशास्त्रज्ञ म्हणत नाहीत. खरं तर त्यांना हवामानशास्त्रज्ञ म्हणू नये, त्यांना कारकून म्हणावं, कारण ते बिचारे शास्त्रज्ञ नाही आहेत. ते कुठले तरी पोस्ट ग्रॅज्युएट असतात गणिताचे वगैरे वगैरे, आणि त्यांना एक महिन्याचं ट्रेनिंग देऊन ते हवामानाचे आळाखे बांधतात. जगामध्ये ऑस्ट्रेलिया युरोपमध्ये ते शास्त्रज्ञ आहेत, कारण ते त्यावर संशोधन करतात आणि काहीतरी काढतात शोधून. तसं आत्ता गेल्या 10 वर्षामध्ये युरोपमधले शास्त्रज्ञ काय सांगतायत, संगणक आणि सिम्युलेशनमुळं ते हवामानाच्या विषयी जे अंदाज बांधतायत, तर त्यांनी असं सांगितलं की आत्ता जे आपल्याला आपत्ती दिसती ती आपत्ती म्हणजे ते उष्णतेची लाट असेल, चक्रीवादळ असेल, याला हवामान बदल आणि कार्बन उत्सर्जन हेच कारणीभूत आहे. त्याला वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन अशी संस्था म्हटलं जातं. आपल्याकडे त्याचा मागमूस नाही आहे, त्या दृष्टीने विचार पण नाही आहे. मग त्यांनी अमेरिकेतलं 2018 अगदी अलीकडं झालेल्या घटनेचा अन्वय ते या पद्धतीने लावतात आणि मग त्या दृष्टीने कामाला लागतात. आपल्याकडे ते करणं आवश्यक आहे. आत्ताही यावेळची अलीकडची माहिती अशी म्हणजे गेल्या महिन्यातली, आता ते सांगतायत कार्बन उत्सर्जन वाढलंय. मग जागतिक हवामान परिषद जी 2 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आता स्पेनमध्ये माद्रिदला, तिथं काय आजपर्यंत होत होतं की कोणत्या देशाचं कार्बन उत्सर्जन जास्त आहे, 1 नंबर चीन, 2 नंबर अमेरिका, 3 नंबर भारत, 4 नंबर रशिया. मग या देशांना तुम्ही तुमचे उत्सर्जन कमी करा असं सांगितलं जायचं. आत्ता यावेळेला वेगळं राजकारण घडण्याची शक्यता आहे. हे उत्सर्जन वाढवलंय 20 कंपन्यांनी. 1965 पासून आजपर्यंत 480 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड या कंपन्यांनी, तेल कंपन्यांनी सोडलेलं आहे. ज्याच्यामध्ये BP म्हणजे आपल्याकडचं BP नाही, तिकडं भारत पेट्रोलियम, ब्रिटिश पेट्रोलियम, शेल, एक्सन मोबाईल या अमेरिकेतल्या आणि सौदीतली आरामको या कंपन्यांनी हे केलेलं प्रदूषण आहे. मग आता ते जबाबदार कसे? तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अमेरिकेत होऊच नाही आहे. ती जर झाली नाही तर वाहनं खपणार आहेत, ती जर झाली नाही तर पेट्रोल खपणार आहेत. आणि वेळोवेळी हवामान बदल होतच नाही हे सांगण्यासाठी अब्जावधी खर्च करणं हे काम या कंपन्यांनी केलेलं आहे. कधीपासून? 1965 पासून. 1965 साली पहिल्यांदा डॉक्टर जेम्स लवलॉक, ज्यांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण झाली, लंडनमध्ये राहतात, लंडनच्या जवळ, 1965 साली लवलॉकना विचारलं होतं नासानी की 21व्या शतकात जगासमोरचा महत्त्वाचा प्रश्न काय असेल. अमेरिका आणि नासा दोघांनी विचारलं होतं, कारण ते दोन्ही पद्धतीचं संशोधन करत होते. तर सर्वांना असं वाटत होतं की अण्वस्त्र हा जगाला धोका असेल. तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं पर्यावरणीय संकट हे महत्त्वाचं असेल आणि कर्म उत्सर्जनामुळे जग धोक्यात येईल. 1965 साली असाच अहवाल त्यावेळेला ऑइल कंपन्यांनी केला होता आणि त्यांनाही हे कळलं होतं की कार्बन उत्सर्जन वाढत गेलं तर जगाचं तापमान वाढणार आहे. तरी देखील तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा खप वाढवण्यासाठी ते हे काम करत राहिले. साधर्म्य सांगतो तुम्हाला याचं, सिगरेट कंपन्यांचा खप अमेरिकेत कमी झाला. पहिल्यांदा त्यांना लिहावा लागला धोका की या सिगरेट ओढणं आरोग्यास घातक आहे. नंतर सिगरेट ओढणाऱ्यांना दुसरीकडे म्हणजे जाऊन ओढायला लागलं आणि त्यांचा खप कमी झाला. तेव्हा त्यांनी आफ्रिका आणि भारतातला खप वाढवला. जपाननी काही वर्षापूर्वी ठरवलं की आपण अमेरिकेतल्या सिगरेट कंपन्यांना बंदी घालावी, म्हणजे सिगरेट आम्हाला बंदीच घालायची आहे. खप अमेरिकेतल्या सिगरेट कंपन्यांचाच आहेत, बेन्सन हेजेस, रॉथमन, मालबोरो. अमेरिकन सरकारने सांगितलं जर तुम्ही त्याच्यावर बंदी घातली तर आम्ही
जपानमधल्या इलेक्ट्रॉनिक गुड्सवर बंदी घालू, अशा या कंपन्या अमेरिका आणि जग चालवतात. या कंपन्या आपल्याकडे पण आलेल्या आहेत. ह्या सगळ्या याला ऑलिगार्ची म्हणतात, टोळी सत्ता आहे. जग चालवणारी कंपन्यांची टोळी सत्ता आहे, ती चालवते आणि त्यांच्यामुळे हे प्रदूषण होते. या हवामान परिषदेमध्ये कदाचित अमेरिकेचा त्याला विरोध आहे, ब्राझीलचा त्याला विरोध आहे, पण युरोपियन युनियन असं म्हणते की आपण या कंपन्यांना सांगू की तुम्ही भरपाई द्या. पोल्युटर शुड पे 1997 पासून सांगितलं जाते, प्रदूषण करणाऱ्यांनी भरपाई दिली पाहिजे. पोल्युटर शुड नॉट से. तर ह्या पोल्युटिंग कंपन्यांनी भरपाई दिली पाहिजे आणि एक ठराविक मर्यादा समजा आहे, त्याच्यापेक्षा जास्त कर्ब उत्सर्जन करणाऱ्या लोकांनी कार्बन कर दिला पाहिजे आणि तो कार्बन कर गरीब देशांसाठी आणि गरिबांसाठी वापरला जावा. या दृष्टीनं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत म्हणून आपल्याला विस्ताराने एवढं सांगितलं. आता काय आहे, आपल्याला काही काही ह्या कंपन्यांचं बाहेरचं रूप खूप वेगळं असतं. मायक्रोसॉफ्ट क्लीन अवर क्लाउड, कारण मायक्रोसॉफ्ट ही कंपनी, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगल या सगळ्या कंपन्या या तेल कंपन्यांचं उत्पादन वाढावं म्हणून मदत करतात. म्हणून त्या मुलांनी घोषणा काय दिली बघा, द रॉंग ॲमेझॉन इज बर्निंग. ॲमेझॉनचं जंगल जळतंय, आम्हाला अतिशय वाईट वाटतंय. याचा अर्थ ॲमेझॉन कंपनी ऑनलाईन करणारी, तिला उद्देशून असं म्हटलेलं आहे. या मुलांच्या संपामुळे या कंपन्यांमधले लोक पण, कर्मचारी पण या मुलांच्या सोबत आले आणि आता मुलांच्या सोबत वैज्ञानिक आहेत, कलावंत आहेत जगातले. इंग्लंडमधल्या कलावंतांनी काय केलं बघा, ही हिंमत आहे तिकडे. आपण स्वतःला फार काहीतरी समजतो भारतातले कलावंत, साहित्यिक, वैज्ञानिक, पण असा निर्भीडपणा कधी दाखवतात का याचा आपण विचार करा. लंडनमधली रॉयल शेक्सपियरन कंपनी आहे, त्यांचे प्रायोजक होते बीपी, ब्रिटिश पेट्रोलियम. त्यांनी ऑक्टोबर महिन्यात त्यांना सांगितलं, आम्हाला तुमचं प्रायोजकत्व नको. पाठोपाठ नॅशनल थिएटरने सांगितलं शेल कंपनीला की आम्हाला तुमचं प्रायोजकत्व नको. ही हिंमत ते दाखवत आहेत आणि त्या पद्धतीनं प्रदूषण करणाऱ्यांना अस्पृश्यांसारखी वागणूक द्यायला चालू झालेली आहे आणि म्हणून हे सगळेजण त्यांना सांगतायत की आता तुम्ही काहीतरी करा. आपल्याकडं असं जेव्हा वातावरण, असा विचार जेव्हा व्हायला लागेल, सुसंस्कृतता कशात आहे, असंस्कृत कशात आहे, तर या पद्धतीची आपण कृती करू शकू. माफ करा, त्यातला एक भाग सांगतो. बिल गेट्स 2017 साली खाजगी विमान, हे गृहस्थ पूर्ण विमानातनं एकट्यानं हिंडतात. आता असं एक शाही विमान आहे की ज्याच्यामध्ये किंग साईज बेड, सर्व प्रकारचं स्वयंपाकघर असं असणारं विमान आता तयार केलेलं आहे आणि त्या विमानाला जवळजवळ या वर्षी 615 विमानांना कॅनडातल्या कंपनीला ऑर्डर गेलेले आहेत. तर त्यांनी काय होतं, तर 2017 साली बिल गेट्स त्यांनी खाजगी विमानातनं 59 फेऱ्या केल्या आणि 312,000 किलोमीटरमधनं त्यांनी 1600 टन कार्बन डायऑक्साईड फेकला बाहेर. कुबेर जगातले जे असतात, लक्ष्मीपुत्र असतात, ते काय करू शकतात हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, मग इतर वेळेला ते देणग्या देण्याचा फार मोठा आव आणू शकतील, फार उदारपणाने ते कोणाकोणाला बक्षीस देतील. असा हा बाहेरचा आव वेगळा असतो, पण त्यांचं खरं काय काम आहे हे पण आपण बघणं आवश्यक आहे. आता आपण या ॲमेझॉनकडे येऊ. पृथ्वीवर 20% ऑक्सिजन पुरवठा करणारं आणि 2.2 अब्ज टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारं. अरेच्या वेळेला इथले बरेच जण विचारत होते की एक झाड तुटलं तर काय होतंय, आपण 4 रोपटे लावू. ते झाड म्हणजे एक परिसंस्था आहे पूर्णपणे, ज्याच्यामुळे एक सिम्बॉटिक रिलेशन्स तयार झालेली असते, त्याच्यावर अनेक पक्षी असतात वगैरे वगैरे. ते आपण ठीक आहे मानवतावादी किंवा काव्यात्मक दृष्टिकोन नको घ्यायला असं म्हटलं तर सोडून देऊ, पण त्या झाडाच्या सालीमध्ये जो कार्बन शोषून घेतला जातो, तर एक वृक्ष त्याच्या 50 ते 60 वर्षामध्येच 1000 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो हे सिद्ध झालं आहे. अगदी परवा आलेली BBCची तुम्ही व्हिडिओ क्लिप बघा. हे ते ॲमेझॉन आहे, त्याचं वय आहे 5.5 कोटी वर्ष. म्हणजे मानव पाण्याची कहाणीच पूर्णपणे ॲमेझॉन सांगतंय. तर किती त्या ॲमेझॉननं पाहिलं असेल याचा विचार करा. तिथं
या 40,000 वनस्पतींच्या प्रजाती, पक्ष्याच्या जाती वगैरे वगैरे सगळं आहे, किती आहे? तर हे जे गृहस्थ आहेत ना संशोधक, हे 50 वर्षांपासून तिथलं संशोधन करत आहेत. 50 वर्षांपासून का? तर हा वनस्पती कुठला, अरे दरवेळेला नवीनच कळतं, ही वनस्पतीची प्रजाती माहिती नाही, या कीटकाची प्रजाती माहिती नाही. आणि मग ते त्याचं वर्गीकरण क्लासिफिकेशन करतात. असं काम करणारे थॉमस लवजॉय ते म्हणत आहेत की इतकी वर्ष घालवल्यावर हे सांगता येतं की पृथ्वीवरील 1/4 विविध जैवविविधता ही फक्त ॲमेझॉनमध्ये, आणि त्याची माहिती म्हणजे हिमनगाचं टोक आहे. बाजूचं जे व्यंगचित्र आहे ते ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी काय घोषणा केली माहिती आहे का? ऑगस्ट महिन्यामध्ये, आता इथून पुढे ॲमेझॉन जायचं नाही बरं का, हां सांगून ठेवतो, आता 1 महिना ॲमेझॉन जाळणं बंद. याचा अर्थ काय बघा, आता जाळू नका. हे अध्यक्ष म्हणून आले तेव्हा न विचारता काहीही करा, विकास ज्याची आपण एकदा व्याख्या तपासली पाहिजे म्हणजे काय. झाडाला किंमत नाही आहे, अमूल्य आहे. ऑस्कर वाईल्ड 100 वर्षापूर्वी म्हणून गेला, नाऊ इट इज पीपल नो प्राईस ऑफ एव्हरीथिंग बट व्हॅल्यू ऑफ नथिंग. आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत, प्राईस टॅग कळतीये पण मूल्य समजत नाही आहे. आणि जेव्हा निसर्गापासून आपलं नातं तुटलं, त्या निसर्गाला आपण जाळायला सिद्ध झालो आणि निसर्गात राहणाऱ्या आदिवासींना हाकलायला लागलो, तेव्हापासून हे सगळं सुरू झालेलं आहे असं ते सांगत आहे. या ॲमेझॉनमध्ये गेल्या म्हणजे 11 वर्षामध्ये 10 कोटी हेक्टर जमिनीचे सौदे झालेले आहेत. हे पूर्वी आपण काय करायचो, तोट्यात असताना शेतीचा तुकडा विक, शेतीचा तुकडा विक, तसं हे जे जे अध्यक्ष येतात काही बाकी मिळालं नाही तर जंगल विकून टाक ॲमेझॉनचं. हे का विकलं गेलं सांगतो. 2008 साली जगामध्ये महागाईची खूप मोठी लाट आली होती, अन्नधान्य महाग होत होतं. त्यावेळेला अमेरिकेनी त्यांचं पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी मक्यापासून एथेनॉल करायला प्राधान्य दिलं, त्याला सबसिडी मोठ्या प्रमाणात दिली, सगळे लोक मका लावायला लागले, सोयाबीन कमी झालं. सोयाबीन लावायचं कुठं? ॲमेझॉनचं जंगल नष्ट करा या पद्धतीनं आणि तिथं सोयाबीन लावा. गरीब देशांची जमीन ही श्रीमंतांची वसाहत झालेली आहे, हा नववसाहतवाद आहे. आफ्रिकन देश असतील, इथं तेल तयार करणारे देश आणि अमेरिका, चीन यांच्यासारखे देश हे तिथल्या जमिनी विकत घेऊन तिथल्या जमिनीतलं धान्य आपल्याकडं आणतायत किंवा तिथलं खनिज संपत्ती लुटून आणतायत. या पद्धतीने या वसाहती तयार होत आहेत आणि या सगळ्यामुळं हा ऋतुसंहार होतोय. फक्त ॲमेझॉनच्या या आगीमुळे 230 कोटी टन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडलाय आणि त्यामुळे कार्बन कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कर्ब संहिता, जी कार्बन आपल्या ॲमेझॉनला आग लागायच्या आधी 410 पार्ट्स पर मिलियन झाली होती, त्यामध्ये यावेळेला 40 जर भर पडली तर तापमान किमान 2 अंशानं यावेळेला वाढेल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आणि यावेळेलाच आत्ता दिल्लीमध्ये गेल्या महिन्यात जी परिषद झाली तेव्हा वाळवंटीकरणाचा एक नकाशा तयार केला, तर त्यामध्ये असं दिसलं की पृथ्वीवरील 75% भूभागाची गुणवत्ता ही नष्ट झालेली आहे आणि भारतातल्या 30% जमिनीची प्रत खालावली आहे. म्हणजे खेळ मांडीयेला वाळवंटीकरणासाठी असं आपल्याला म्हणावं लागतं आहे. याचा अर्थ काय? हे जे शास्त्रज्ञ आहेत यांचं नाव आहे कॉनराड लॉरेन्स, यांनी ऑन ॲग्रेशन नावाचं पुस्तक लिहिलं होतं आणि त्यांना नोबेल मिळालं होतं. ते वनस्पती आणि प्राणी यांच्या वर्तनाविषयी त्यांनी संशोधन केलं होतं म्हणून ते म्हणाले होते 1980 साली की वानर ते सभ्य सुसंस्कृत नर हा उत्क्रांतीचा जो काही टप्पा आहे त्यातला मधला दुवा कोणता आहे मला कळले, तो म्हणजे आत्ताचा माणूस. आपण किती असंस्कृत आहेत याबद्दल त्यांनी तेव्हा सांगून ठेवलं होतं. आणि त्यामुळे हे जे खूप ठळक अक्षरात जे लिहिलेले आहे खालचे 2 शब्द हे जगातले शास्त्रज्ञ सांगतायत. डॉक्टर जेम्स हॅन्सन जे अमेरिकेच्या नासाचे प्रमुख होते ते सांगतायत की सध्या या पद्धतीने आपण पृथ्वीवर बलात्कार करतोय आणि याचं कारण आहे की जर लोकशाहीमध्ये केवळ श्रीमंत, दलाल, ठेकेदार यांचं राज्य सुरू झालं तर त्यामुळे स्थानिक भाषा, पाककला
वास्तुकला याचा अंत होतोय आणि म्हणून आपण एका विनाशाकडे चाललोय. मी परत पहिल्यांदा सांगतो की हे सगळं बघत असताना मला उत्कर्ष मंडळाचं हे काम फार महत्त्वाचं वाटतं, कारण त्या अनेक गोष्टी टिकून धरतायत. हा हवामान बदल जो आहे तो या भांडवलशाहीने निर्मित केला आहे आणि त्यामुळे पृथ्वीचा अंत होणार आहे की काय अशी भीती व्यक्त केली जाते. तर याविषयी जे आधीचे शास्त्रज्ञ सांगितले तर त्या पद्धतीने डॉक्टर ऑलिव्हर सॅक्स नावाचे न्यूरोलॉ सायंटिस्ट होऊन गेले. ते काय म्हणाले की हातपाय असे अवयव गळून पडले तर आपल्याला जाणीव होती, पण स्व गळून पडला तर कळत नाही. हा स्व या सेल्फी कल्चरमुळे इतका वाढलेला आहे. मी मी माझं, पर्यावरण गेलं खड्ड्यात, पृथ्वी गेली खड्ड्यात, मी कशाला चिमणी वाचू, मी मला माझं मला पडलं आहे. हा अतिरेकी व्यक्तिवाद जो आहे तो घातक होतोय. शेरी टर्केल नावाच्या शास्त्रज्ञ, ज्यांना कोणाला पुस्तक वाचायचं असेल तर जरूर वाचा, अलोन टुगेदर. त्या म्हणतात सध्या अवस्था अशी आहे की अलोन टुगेदर आपण एकेकटे आहोत आणि एकत्र राहतोय असं त्या म्हणताय. पण यातनं मार्ग काय? तुम्ही म्हणाल की हे फक्त निगेटिव्ह सांगतोय, तर यातनं मार्ग आहे आणि तो स्थानिक आहे. हवामान बदल जरी जागतिक असला तरी स्थानिक पातळीवर बळकटीकरण कसं करता येईल हे आता आपण पाहूया. शहरं मनुष्य केंद्री की मोटार केंद्री, हे युरोपमधली शहरं आहेत ज्याच्या मध्यवर्ती भागात असं चालतंय. तर आपल्याला मुंबईत कुठं चालता येईल का, पुण्यात कुठं चालता येईल का? आपण शहरामध्ये चालणं विसरून गेलेलो आहोत. अशी शहरं आहेत ना तिकडे, शेजारी वृद्धांना बसता येतं, अपंगांना बसता येतं, कोणीतरी काहीतरी वाजवतं, आपल्याकडचे सगळे अधिकारी हे बघून येतात, सगळे नेते बघून येतात. असं करावंसं का वाटत नाही हे काही कळत नाही. हे काही फार अवघड नाही आहे, कारण यांनी पण एका खूप टोकाला गेल्यानंतर या पद्धतीचं धोरण स्वीकारलेलं आहे. जगातल्या सुंदर 20 हरित शहरामध्ये भारतातलं एकही नाही, आणि जगातल्या गलिच्छ 20 शहरामध्ये आपल्याकडचे शहरं बदलत राहतात पण अनेक आहे. दिल्ली पण आहे, लखनौ पण आहे, म्हणजे आपली स्पर्धा इस्लामाबाद आणि खैरताबादशी आहे. हे यामुळे, म्हणजे आपण असा विचार करायला पाहिजे आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत, पैसा, बँक बॅलन्स, स्वच्छ पाणी पण नाही आणि स्वच्छ हवा पण नाही, त्यांनी जगायचं का सेटिन कसं? हा विचार करून आपल्याला शहरांचा विचार करावा लागेल. काही शहरांमधनं फ्लायओव्हर काढून टाकलेले आहेत, रस्ते मोठे केलेले आहेत, सार्वजनिक वाहतूक मजबूत केलेली आहे, त्यामुळे तिथं ऑक्सिजनची जी पातळी असते, एअर क्वालिटी इंडेक्स, हा 0 ते 60 असायला पाहिजे. मुंबईमध्ये सकाळी 7 VT एअर क्वालिटी इंडेक्स 110 आहे. हे व्हेनिस आहे शहर. आपल्याकडे अशी शहरं होऊ शकतात. जसं हरित शहर आहेत तसं हरित इमारती आहेत. हे गृहस्थ मोहनदास करमचंद गांधी यांच्या सांगण्यामुळे 1948 लंडनहून भारतात आले आणि केरळमध्ये राहिले आयुष्यभर. ते म्हणायचे तुमच्या पायाखाली जे जे त्यापासून वास्तुकला निर्माण कला, ही त्रिवेंद्रमच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीजमधली महिला वसतिगृहाची इमारत आहे. गेले 45 ही टिकू नये. 4000 mm पाऊस पडूनही केवळ विटांची, उघड्या विटांची ही इमारत आजही तशीच भक्कम आहे. हे तिथलं ग्रंथालय आहे. ही खरी आपली, ही खरी संस्कृती आहे, ही खरी स्थानिक वास्तुकला आहे आणि ती सुंदर दिसते. आपण विनाकारण युरोपियनची नक्कल करत काचेच्या इमारती बांधायच्या आणि एअर कंडिशनर लावायचं, हा मूर्खपणा आहे. हे आपल्याला पटलं तर ही आधुनिकता नाही आहे, हे मिरवता कामा नाही आहे. हे कधी ठरेल? जर आम्ही हरित शहरांना, हरित इमारतींना प्रोत्साहन दिलं तर. म्हणजे कर्ब उत्सर्जन कमी करणं, कर्ब पदचिन्ह कमी करणं हे आपलं उद्दिष्ट असेल तर हे नक्की होऊ शकतं. हे गृहस्थ सकाळी उठले की कचरा गोळा करायला जायचे, म्हणजे कचऱ्यातलं लोखंड, कचऱ्यातलं लाकूड, कचऱ्यातली काच घ्यायचे आणि ते वापरायचे. हे सगळं कचऱ्यातनं, म्हणजे भंगारमधनं त्या गोळा करून त्यांनी केलेलं आहे. आणि ते म्हणायचे म्हणून लॉरी बेकर की कचरा हे वास्तव नसून ती मानसिकता आहे. आपण हे मुलांना सांगून करू शकत नाही का? जपानमध्ये प्लास्टिकचं रिसायकलिंग हे विद्यार्थ्यांमुळं मोठ्या प्रमाणात होतं. जपान असं म्हणतं की 90% प्लास्टिकचा कचरा ते पुन्हा वापरतात.
झोपडपट्टी बकालच पद्धतीने वसवली पाहिजे अशातला भाग नाही. लॉरी बेकर यांच्या संकल्पनेतलं हे बेघर आणि गरीब लोकांसाठी बांधलेलं हे निवास रचना आहे ही त्रिवेंद्रममध्येच आहे. मी एक एक भाग सांगतोय की करता कसं येतं बघा. ही आत्ता आपण म्हणत होतो ही थेम्स नदी आहे, ही किती सुंदर आहे. आपल्या नद्या कशा आहेत आपल्याला माहिती आहे, पण यावेळेला हेही लक्षात घ्या की आपणही विचार करावा ना की आपले अपकृष्ट वाढलेले आहेत, त्यांची रक्षा गंगेमध्ये किंवा नदीतच टाकली पाहिजे का. हे 21व्या शतकात आपल्याला जर सांगावं लागत असेल तर आपल्याला कोणी वाचू शकत नाही. आपल्या नद्या स्वच्छ होऊ शकणार नाहीत आणि त्यामध्ये प्रामुख्यानं सगळ्या शहरांची घाण, कारखान्यांची घाण आणि त्यामध्ये आपण भर घालतो आणि वरचेवर आंघोळीला सुद्धा लायक नाही असं पाणी व्हायला लागलेलं आहे अनेक नद्यांचं. आणि त्यावेळेला ही मेघालयमधली आपल्या देशातली अतिशय स्वच्छ नदी आहे, बघा पाणी कसं दिसतंय. हे करता येऊ शकतं ना, आपल्या देशातलीच नदी आहे. तसा आग्रह म्हणजे मीही जबाबदार होईन आणि इतरांना जबाबदार करीन असं आपल्याला म्हणता येईल का. जलपदचिन्ह कमी करणं, कोल्हापूरमध्ये हे मी चित्र दाखवलं होतं की तुमच्या कारखान्यांमधलं पाणी हे तिकडं पाठवता कशाला तुम्ही. सध्या जगातला सगळ्यात जल कार्यक्षम देश ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया 10 वर्ष दुष्काळाला सामना केल्यानंतर त्यांची पाणी उपलब्धता कमी झाल्यावर त्यांनी असं ठरवलं की पाणी देणारे आणि घेणारे दोघंही एकत्र बसवा, प्रचंड भांडणं केली. नंतर त्यांनी सांगितलं की तुमचं पाणी बाहेर जाता कामा नाही. मोठ्या संस्था, शैक्षणिक संस्था, हॉटेल, तुमचं पाणी पुनर्वापर तुम्ही करा. हे काय अशक्य आहे, आपल्या देशात एकही ठिकाणी नाही आहे. जे हळूहळू सगळीकडे व्हायला पाहिजे, राज्यामध्ये व्हायला पाहिजे, छोट्या गावांमध्ये व्हायला पाहिजे, तर मग नदीकडचं जाणारं पाणी कमी होईल, तुमचं पाणी पुन्हा तुम्हाला वापरता येईल, त्यामुळे विजेचा खर्च कमी होईल आणि मुख्य म्हणजे सलग दुष्काळ पडला तर तुम्हाला काही काळजी वाटणार नाही, याकडे जाणं आवश्यक आहे. आता या बाबतीमध्ये पाण्याचं कसं आहे बघा, आपल्याला लक्षात येत नाही. मुंबईकर पाण्याची खरी किंमत मोजतात का. 1000 लिटर जेव्हा तुमच्या घरी येतं तेव्हा त्याचा खर्च माझ्या अंदाजाने 25 ते 30 रुपये आहे, तो आपण देतो का. दिल्लीला 300 किलोमीटर अंतरावरनं पाणी येतं, आपण तो खर्च देत नाही. मग याचा अर्थ काय, आपलं पाण्याचं धोरण हे श्रीमंत केंद्री, हे उद्योग केंद्री आणि हे शहर केंद्रीय. ग्रामीण भागाला अतिशय महाग पाणी मिळतं. ही जी सबसिडी आहे ना, तेवढं पाणी आणणं दिल्लीतले लोक एवढं देत नाहीत, मुंबईतले लोक एवढं देत नाहीत, त्याची किंमत सगळ्यांना मोजायला लागते. एकीकडे ही गोष्ट आहे, दुसरीकडे एकंदर जर पाणी पाहिलं तर त्यातलं घरगुती वापराचं किती आहे, 10% असेल. उद्योगासाठीचं किती, 10%. उरलेलं शेतीसाठी आहे आणि कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना जे प्राधान्य दिलं पाहिजे ते आपण देत नाही, तेही द्यायला पाहिजे. असं जर केलं तर आणि तरच आपण पाण्याच्या बाबतीमध्ये पुढच्या काळात काहीतरी करू शकू. वॉटर फुटप्रिंट या पद्धतीने कमी करता येतात. तिकडं मुलांना शाळेत शिकवलं जातं कार्बन फुटप्रिंट कशी कमी करायची. वॉटर फुटप्रिंट म्हणजे 1 लिटर दूध तयार करायला 1000 लिटर पाणी लागतं, हे आपण लक्ष, कॉफीला किती लागतं, मांसला किती लागतं, ज्वारीला किती लागतं, याचा विचार करून तुम्ही संशोधन करा आणि वापर करा. हे धोंडे सर आहेत आणि यांनी कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंचेस चालू केल्या. हे पाणी मोरवण्याचं सगळ्यात स्वस्त सोपं तंत्र आहे. म्हणजे डोंगरावर या पद्धतीने जर चर खोदले आणि त्याच्यात पाणी पडलं तर 80 ते 90% पाणी त्या भागामध्ये जिरतं. आता बघा, हे 1998 सालीचं अहमदनगर जिल्ह्यातलं 200 मिलीमीटर पाऊस पडणारं भोजापुरी आहे. हे केवळ 2 वर्षामध्ये केवळ साध्या पडणाऱ्या पावसामुळे पूर्ण हिरवागार होऊन गेलं. आणि याची परीक्षा कशी करायची, तर भर पावसामध्ये जर तुम्ही खाली गेला तर नितळ स्वच्छ पाणी येतं कारण मातीचा कण वाहून जात नाही. पण याला कोणीही महत्त्व देत नाही, जलयुक्त शिवार पण महत्त्व देत नाही, कारण याला सिमेंट लागत नाही, लोखंड लागत नाही, खर्च कमी लागतो. मग कसं चालेल असं, नकोच. इंजिनियर्सना आवडत नाही, शेती खात्याला आवडत नाही, हे कोणाला तंत्रच आवडत नाही, त्यामुळे ते बाजूला पडतं. मग JCB, बुलडोझर यांना काम दिलं जातं. हे या पद्धतीने त्या भागात पाणी मुरलं जातं
तसं आपण मुरवलं पाहिजे. शेतीबद्दल इथं फक्त एवढंच सांगतो की तिकडं जगामध्ये काटेकोर शेती केली जाते, प्रिसिजन फार्मिंग, ही रोबोटिकची शेती केली जाते, काचेमधली शेती केली जाते जिथं पाणी पण लागत नाही, माती पण लागत नाही, सूर्यप्रकाश पण लागत नाही. आणि आता ते म्हणत आहेत की आम्हाला अन्नधान्य न्यूयॉर्कला 2030 नंतर बाहेर घ्यायची गरजच पडणार नाही. त्यावेळेला आमची शेती कोणत्या अवस्थेतनं जाते बघा. हे माझे मित्र आहेत हिंदूचे कार्टुनिस्ट सुरेंद्र, त्यांनी जय जवान जय किसानची अवस्था कशी दाखवली बघा, जवानाची काय अवस्था आहे आणि किसानांसाठी फक्त गिधाडं वाट बघतायत. आणि हे कसं खरं आहे तर 1995 पासून आजपर्यंत महाराष्ट्रात 75,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामध्ये हवामान बदल हे महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे पाऊस पडला नाही तर पडतच नाही, आणि जेव्हा पडतो तेव्हा पीक नाहीसं करतो. त्यामुळे शेतकरी पुरुष आत्महत्या करतात आणि त्यांच्या विधवांना जन्मठेप किंवा सक्त मजुरी भोगायला लागते. यांच्याकडे आपण काही लक्ष दिलं पाहिजे का नाही? ही मराठवाड्यातली आकडेवारी आहे. दरवर्षी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. गेल्या वर्षी 968 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्ता पण दररोज 2 ते 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावेळेला आत्ता जे जगात पुढे येते ते म्हणजे उदाहरण का सांगतोय की हे अवघड आहे का, व्हिएतनाम सारखा देश जो अमेरिकेचा हल्ला 15 वर्ष सहन करत हळूहळू पुढे गेला, आता तो मोठ्या प्रमाणात निर्यात करतोय आणि ते सगळं त्यांना शेती आणि ग्रामोद्योगातनं करता आलेलं आहे. म्हणजे आपणही प्राधान्य दिलं तर करता येऊ शकतं. त्यामध्ये समूह शेती आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ शकतो. हे एक गाव आहे, इथं कधीतरी भाई आपण जरूर भेट द्या. हे अंकापूर नावाचं गाव आहे निजामाबाद जिल्ह्यामध्ये. तिथली लोकसंख्या आहे 6,000. तिथं 22 बियाणं उत्पादन केंद्र आहेत. ह्याला चिमोकली अमेरिका म्हणतात, मिनी USA. इथं सगळे म्हणजे या गावातली 600 मुलं परदेशात शिक्षण घेत आहेत. कारण काय? शेतीची सगळी कामं एकत्रित करायची. पेरणीपासनं काढणीपर्यंत सगळी कामं, शेती प्रत्येकाची वेगवेगळी आहे पण कामं एकत्र करायची, म्हणून त्यांना बियाणं पण स्वस्तात मिळतं आणि त्यांच्याकडनं माल खरेदी म्हणजे दोन्हीसाठी लोक तिथे येतात. व्यापारी खरेदी करायलाही येतात आणि विक्रीसाठी येतात. आणि त्याशिवाय बियाणं तयार करतात, व्हॅल्यू ॲडिशन तिथं मोठ्या प्रमाणात होते. असं कुठेही होऊ शकतं हे सांगण्यासाठीची ही उदाहरणं आहेत. म्हणजे हवामान बदल आणि मी या सेल्फी काळामध्ये अशी गावं आहेत याला आपण प्राधान्य देणार का? ही इक्रिसॅट नावाची हैदराबादची संस्था आहे. ती काय सांगते की पृथ्वी वाचवण्यासाठी आणि गरीब आणि शेतकरी वाचवण्यासाठी आता आपण आपला आहार हा गहू आणि तांदळाच्या ऐवजी ज्वारी आणि बाजरीकडे नेला पाहिजे. तो जीवनसत्वयुक्त आहे, त्याचबरोबर तो पर्यावरण स्नेही आहे कारण त्यांना पाणी कमी लागतं. हे सगळं करताना आदिवासींचा मी एक स्लाईड मुद्दा आपल्याला एवढंच सांगतो की आपण जे आदिवासींना नष्ट करतोय तर आदिवासींना जगवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 9 ऑगस्ट हा आदिवासी दिन म्हणून का जाहीर केला आहे? तर आदिवासी म्हणजे स्थानिक बुद्धिमान लोक. तर त्यांची बुद्धिमत्ता हे जे आम्ही आता सांगणार आहे हे त्रिवेंद्रमच्या नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने सांगितलं आहे की वैज्ञानिक जगताला फक्त 4,000 वनस्पतीचं ज्ञान आहे, आदिवासींना 9,500 वनस्पतीचं ज्ञान आहे. आपल्या आहारामध्ये 1,200 वनस्पती आहेत, आदिवासींच्या आहारामध्ये 4,000 वनस्पती आहेत. औषधी वनस्पती आपल्याला 3,500 माहिती आहेत तर आदिवासींना 7,500 माहिती आहेत. त्यामुळं संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान परिषदेमध्ये आदिवासींना बोलवलं जातं आणि हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी काय लावावं हे विचारतात. मी एस्किमो बाईंना भेटलो होतो, मी पेरू देशातल्या आदिवासी बाईंना भेटलो होतो. त्या सांगत होत्या की हवामान बदलाच्या काळामध्ये कोणती प्रजाती लावावी हे आम्ही सांगू शकतो. आपण ज्ञानयुगात आहोत, आपल्याला काय समजत नाही पण आपण यांच्या ज्ञानाचा आदरही करत नाही. परिणाम काय होतो बघा, जागतिक बाजारपेठेमध्ये वनौषधीत आपला क्रमांक 7वा किंवा 8वा आहे. 1 नंबर चीन, 2 नंबर जपान, 3 नंबर तैवान. आदिवासींचा ज्ञान त्यांना सहभागी करून घेतलं तर वाढेल पण आपण एवढे अहंकारी आहोत की आपण आदि जंगल आणि आदिवासी दोघांनाही संपवायला निघालेलो आहोत.
भारतात दरवर्षी 10 लाख हेक्टर जंगल नष्ट होतं असा सरकारी आकडे सांगतात. हे आपण लक्षात घेऊ का? ही आदिव तिथं पॅरिसमध्ये जर्मनीत सगळ्यात मोठा देश म्हणून ते आदिवासींबद्दल बोलत होते. मी त्या मित्राला म्हणलं, अरे तुमचं युरोपमधलं सगळं मोठं राष्ट्र जर्मनी, लोकसंख्या 9 कोटी, आमच्या देशामध्ये म्हणलं 11 कोटी आदिवासी आहेत आणि त्यांची कला आहे. आपण त्यांना काही महत्त्व देतो? म्हणजे त्यांच्या ज्ञानाला महत्त्व नाही, त्यांच्या कलेला महत्त्व नाही. ते काय नवनिर्माण, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, स्टार्टअप इंडिया काही पण केलं तरी आपली लोकशाही या पद्धतीची राहिली तर 5 लाख ट्रिलियनचं आपली अर्थव्यवस्था होऊ शकत नाही. आपला अहंकार सोडला आणि यांना सहभागी करून घेतलं तरच होणार आहे, अन्यथा होणार नाही. ही केरळची इन्स्टिट्यूट आहे लोकल ॲडमिनिस्ट्रेशनची, ती ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत सगळ्या सदस्यांना हवामान बदलाचं प्रशिक्षण देते, त्यामुळे ते काही वेगळ्या पद्धतीचं धोरणं करू शकतात. या पद्धतीने आपल्याला जर जायचं असेल, म्हणजे आपल्याला उत्तम पर्यावरण पाहिजे असेल, तर राजकारणही उत्तम लागतं, प्रशासनही उत्तम लागतं. आणि हे सगळं एकदा स्वतःपासून करून बघायला पाहिजे. महात्मा गांधींनी जेव्हा दांडी यात्रा काढायची ठरवली तेव्हा त्यांना अनेकांनी विचारलं, जिन्नांनी विचारलं, मोतीलाल नेहरूंनी विचारलं, मिठाचा सत्याग्रह करून काय ब्रिटिश निघून जातील का? ते म्हणले, करके देखते हैं, करके देखो, नंतर काय झालं आपल्याला माहिती आहे. एका ग्रेटानं काय केलं त्याबद्दल असं सांगितलं जातं की फुलपाखरानं जगाच्या एका टोकाला पंख फडफडवले तर दुसऱ्या टोकाला चक्रीवादळ येऊ शकतं, ते पण आपण बघितलं आहे. आपण सगळ्यांनी असं काही ठरवलं तर बरेच बदल घडतील, असा उत्कर्ष आपल्यामुळे व्हावा अशी आपल्याला शुभेच्छा देतो. आपण खूप शांतपणे ऐकलं आणि मला बोलवलं याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.